FPPCA लागून लोकांक लायटीची भरमसाट बिलां येतात. ह्या बिलांचेर काँग्रेसीन पणजे लायटीच्या चीफ इंजिनियराक घेराव घालो. सरकारान FPPCAचे वजे लोकांच्या माथ्यार मारला ते सारखे न्हय म्हणून काँग्रेसीच्या फुडाऱ्यांनी निषेध केला. लोकांच्या कंप्लेनीचेर सरकाराक नोट घालतलो म्हणून चीफ इंजिनियर रेड्डी कडच्यान काँग्रेसीन उतर घेतला. आणि जवळ जवळ एक वरा नंतर आमचा चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियर रेड्डी आणि मान्य केले की हो खऱ्यांनीच एक अन्याय झाला असा लोकांचे आणि त्यांना आपण ताबडतोब एक नोट सरकाराक धाडटलो की हे जे वाढीव जे बील असा ते इमिजिएटली विथड्रॉ करून तो जे जे पैसे असा 92 crores ते सरकारान आपण जाऊन ते भरतले. आणि ह्याचो जो इशू असा ह्याचो जो लोकांचे त्रास जाल्ले असा बिलं वाढलेली ती बिलां विथड्रॉ करतले हे त्यांनी मान्य केले असा त्यांनाच आम्ही आमचा घेराव उठेल्लो असा. आणि हाईक जे किती करतात तुम्ही इलेक्ट्रिसिटी ते तुम्ही बारीक लोकांक गोयच्या बारीक ट्रेडर्स गोयच्या बारीक गोयकारांक सामान्य लोक जे आपण जोडून आपली घरां चलयतात त्यांना काबार करपाचे कारस्थान. दीस गव्हर्नमेंट इज प्रॉबब्ली द मोस्ट इनसेन्सिटिव्ह अँड द मोस्ट युजलेस गव्हर्नमेंट इन द हिस्ट्री ऑफ लिबरेटेड गोवा. यू सी दीस गव्हर्नमेंट बाय द ऍक्ट ऑफ इन्क्रीजिंग दिस वॉटर इलेक्ट्रिसिटी टॅरिफ इवन द अर्लियर बीजेपी गव्हर्नमेंट बाय इन्क्रीजिंग सो मेनी टाईप्स ऑफ टॅरिफ्स अँड टॅक्सीस इवन एट द नॅशनल लेवल एट द स्टेट लेवल ते वयर ते GST केला आपले कर्म आणि हांगा असले तरेची कारस्थाना. दीस गव्हर्नमेंट वॉन्ट्स टू रुईन द पीपल ऑफ गोवा. कित्याक आय थिंक गव्हर्नमेंट इज एक्टिंग डेफ अँड डम. 22 crores तुमकां रिकवरी करपाक जाय जाल्यार तुमचो पगार दियात, मिनिस्टरांचो पगार घ्यात. कसिनो तुम्ही हाडीत आसा, तुमकां कितले तरी 5,000 crores दिसता म्हाका तुमकां कसिनोचेर मेळटा. तुम्ही ह्या बारीक जंटाचेर गोंयकाराचे पोटार येतात ही लजेची गजाल आसा. सरकाराक कांयच पडून गेलें ना. दिसा 10 फावटी लायट वता आनी बिलां तुमी 3 महिन्याची बिलां 15 दिसांक दिये म्हणटात. 15 दिसांक कशें मनशा कडेन जातलें? अरे यात आनी पळयात गरीब लोक आयज हप्ते घेवन घेवन बिलां फारीक करपाक लागल्या. हें म्हाका दिसता दीस इज लायक सुसायड. फार्मर्स कशी सुसायड करतात तशें लोकांक लोक सुसायड करतले अशें म्हाका दिसता. लायटीच्या खात्याचो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर भरत निगळे आणि चीफ इंजिनियर निखंड रेड्डीन तांकां काय तंत्रीक बारीकसाणी सांगल्यो. FPPCA कफुसांवाचेर सरकाराक नोट बरयता म्हूण चीफ इंजिनियरान तांकां सांगून धाडल्यात. मागीर तो फॉर्म्युला आसा, ताका फॅक्टर आसा. तो फॉर्म्युला 2012 दिला. दिस इज अनदर पॉइंट टू बी नोटेड. अशें न्ही की काल परत कितें जालां म्हणलें. ओल्ड फॉर्म्युला आसा हो. 2012 कमिशनान सांगला अशा तरेन हॅज टू बी रिकवर्ड ऑल्सो अँड हॅज टू बी गिवन क्रेडिट ऑल्सो टू द पीपल. कमिशन टेक्स केअर ऑफ द बोथ युटिलिटी एज वेल एज कन्झ्युमर्स. कन्झ्युमर इज कमिशन इज नॉट ओनली विथ द युटिलिटी ऑर नॉट ओनली विथ द कन्झ्युमर्स. दीस प्रूव्स नो की कन्झ्युमर्स बँक 57 crores आमकां दितात अँड कन्झ्युमर कमिशन हॅज टोल्ड अस यू गिव क्रेडिट टू द कन्झ्युमर्स. ऑर बँक म्हाका जेन्ना बील येता तेन्ना सुद्दां आय हॅव टू रिकवर इट. Like solar power also, we are recovering from the consumer. It is a national wide mission. We are recovering now. What is the big thing in that? Ultimately, they are our consumers. They put up their grievances. We have to hear their thing and whatever comes out, we have to report back to them. This is our best issue. Because putting to the government also, again that JERC is a question. We have to see both and how that can be done. प्रुडंटा खातीर व्हिडिओ जर्नलिस्ट शिरीष कुंकळकार. राज्यसभेचे गोयचे इलेक्शन बीजेपी काँग्रेसीचे अध्यक्ष आड अध्यक्ष दोघी उमेदवार पहिले फावट प्रुडंटाचे डिबेटीत एकामेका मुखार आयले. न्यायांचे राष्ट्रीयकरण स्पेशल स्टेटस असले मुद्दे काँग्रेसीचो उमेदवार शांतारामाच्या अजेंडाचेर आसात. बीजेपीचो राज्यसभा उमेदवार तेंडुलकर म्हणटा केंद्राचो गोयचेर मेहर नजर आसाच. गोय मोदीक लक्की, गोयांक हुस्को करपाची गरज ना. रियली थँक बोथ ऑफ यू. कारण तुम्ही दोघी जण येऊक एग्री झाले म्हणून आज ही कार्यावळ जाता. आणि आय थिंक आमच्या डेमोक्रसीचे स्पिरिट जे असा, आय थिंक दीस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ हाव अवर डेमोक्रसी फंक्शन. सो बाकीचे सगळे पळय पक्ष असतात बीजेपी सोडून ते सेक्युलर पक्ष. आणि सेक्युलर पक्ष म्हणतकीच त्यांचा कोल आमच्या वटेन आसतलो अशी हांव अपेक्षा धरता. कारण बीजेपी सारख्या पक्षा कडेन संबंद दवरप तांकां बरेंच कठीण जाता हें सद्याय दिसता. म्हणटकीर हांव आशावादी आसा आनी जैत म्हाका मेळटलें अशें म्हाका दिसता. गोवा फॉरवर्डाचे प्रमुख आसा, तेंच्यांनी सांगलेलें आसा प्रेस घेवन किंवां पत्रकारांक सांगलेलें आसा की आमी NDA बरोबर आसा म्हण.
मग पक्षाचे नेते असा त्यांच्यानी सांगला बाप सुदीन ढवळीकरान, अपक्ष आमदार असा त्यांच्यानी सांगलेले असा. आणिक हे सगळे भारतीय जनता पक्षा बरोबर असतात. येणाऱ्या आमकां 17 तारखे कळटले कोण कोणा बरोबर आसा. तेकर तेजे पयली राष्ट्रपतीची निवडणूक आसा. घटक राज्या खातीर जे हांवें काम केला ते हांव अभिमानान सांगता. ते सगळ्यांत महत्वाचे काम आयुष्यातली म्हजी आई घटक राज्या. तेलो आम्ही आमच्या लिडरांना सांगले गोंयच्या की आम्ही राहुल गांधी राजीव गांधी मरे या. आणि राजीव गांधी एक डेलिगेशन घेऊन गेले. सगळे आदिवार फलेरो राणे हेमडे सगळे गेले. आणि थंय राजीव गांधीक सांगले आदिवार फलेरान, जर तर तुम्ही ह्या घटक राज्याक ग्रीन सिग्नल दिता ते दुसरे दिसाक शांताराम नाईक जुरावरा हा प्रश्न काढू इच्छिता. त्याप्रमाणे राजीव गांधीन सांगले तू म्हाका क्वेश्चनरा येऊन मेळ म्हणून. क्वेश्चनरा हांव गेलो तो मातसो राव भुटा सिंग होम मिनिस्टर पळय तो येऊन दी. बरोच वेळ येऊ ना, 10 मिनटां 12:10 आशिल्ली तरी येऊ ना. 12:05 असताना राजीव गांधीन शिला दिक्षिताक म्हजे मेरेन धाडले. ती पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर आशिल्ली की टेल मिस्टर नायक टू रेज द इशू. आणि हांव थंय गेलो म्हणजे मुखार वचपाचें आसता तें झिरो ओवराक. हांव थोडक्यात सांगता तेन्ना हांव प्रश्न काडलो आणि राजीव गांधीक झिरो ओवरा उबे रावले तेन्ना हांव म्हणलें प्रायम मिनिस्टर ते उबे रावले मंत्री पसून उबे रावनात. बरोबर. आय रिस्पॉन्डेड टू माय रिक्वेस्ट अँड ग्रँटेड स्टेटहूड देअर अँड देअर. दॅट इज द नंबर वन थिंग अचिव्हमेंट तुम्ही म्हणता की बीजेपी पॉवरां असताना गोंयकार खासदारांक मंत्रीपदां बी दिल्यात, खूप दिल्यात. हे जुक्तिमाप किती असा? व्हॉट इज द रियल स्टोरी बिहाइंड दिस? म्हाका दिसता मोदीजी प्रधानमंत्री जातकर एक गोंयान आपल्याक एक लक्की अशें तांकां दिसता. जेन्ना जेन्ना ते गोंयान येतात त्यांचे बद्दल बरी गोश्ट काडटा. म्हाका दिसता तेंचे चडांत चड लक्ष गोंयाचेर आसा. जेन्ना ते पयले प्रधानमंत्री जाले देशा भितीतलो पयलो तेंच्यांनी टूर केलो ते गोंयान आयले कार्यकर्त्यांक मेळ्ळे. जेन्ना नोटबंदी 1000 आनी 500 केलो त्या वेळाचेर सुद्दां डायरेक्ट विदेशांतल्यान ते गोंयान आयले. हेजे वयल्यान कळटा की भारतीय जनता पक्षाचे सरकाराचे कितले लक्ष गोंया कडेन आसा ते. एनडीएचो राष्ट्रपती पदाचो उमेदवार रामनाथ कोविंद शेनवारा गोंयात सगळ्या आमदारांक मेळपाक येता. शेनवारा दनपारा बोगमाळो हॉटेलाचेर ताची बीजेपी आणि युती पक्षांच्या आमदारा बरोबर बसका जातली. राष्ट्रपतीची वेंचणूक सोमारा जाता. सकाळी 10 वरांसावन परवरे विधानसभा संकुलात मतदान जातले. राष्ट्रपती पदाक युपीएची कॅन्डिडेट मीरा कुमार. 17 जुलयाक राष्ट्रपती पदाची वेंचणूक जाता. 2 उमेदवार एनडीएचो रामनाथ कोविंद आणि युपीएची मीरा कुमार दोनूय उमेदवार सपोर्ट घेऊन सध्या देशभर भोवतात. एनडीएचो कॅन्डिडेट रामनाथ कोविंद शेनवारा वास्को पावता. तो थंयच बीजेपी आणि गोयच्या एनडीए आमदारांक मेळटलो. मुख्यमंत्री पर्रीकारान गोयच्या सगळ्या एनडीए आमदारांक सोमारा मतदानाक 10 परवरे एकठांय जावंक सांगल्यात. लखनौचो खासदार मनोहर पर्रीकार गोयच्यान मतदान करतलो. खासदारांक मतदान करपाक दिल्ली वच्चें पडटा. मात पर्रीकारान गोयच्यान मतदान करपाक परमिशन घेतला. गोयचे बाकीचे 3 खासदार श्रीपाद नायक नरेंद्र सावयकार आणि शांताराम नायक दिल्ली सावन मतदान करतले. हे पहिली युपीएची कॅन्डिडेट मीरा कुमार महाराष्ट्रात थंयच्या आणि गोयच्या काँग्रेस फुडाऱ्यांक मेळ्ळ्या. सोमारा वेंचणूक जाता. नवो राष्ट्रपती कोण ते मंगळारा जाहीर जातले. प्रुडंटा खातीर चीफ रिपोर्टर लौकिक शिलकार. घेऊया एक ब्रेक.